न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. आज नाशिकच्या विल्होळी येथे खासदार श्रीकांत शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, अनिल ढिकले, सुवर्णा मटाले, संगीता जाधव यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे म्हणाले की तुमची सकाळ तर खराब आहेच, पण लोकांची सकाळसुद्धा खराब करणार का? त्यांच्याबरोबर लोक होते तेव्हा चांगले होते, आणि आता सोडून गेल्यावर त्यांच्यावर वाटेल ते आरोप सुरू आहे. आता जेव्हा त्यांच्याबरोबर लोक होते तेव्हा ते चांगले होते, तेव्हा सोडून गेल्यानंतर लगेच त्यांच्यामधल्या ज्या काही त्रुटी आहेत, त्रुटी नाही, त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न जे आहेत. आज आमचे लोक जे आहेत हे सक्षम आहेत, हे स्वतःच्या बळावरती निवडून या ठिकाणी आलेले आहेत. आणि जेव्हा बरोबर होते तेव्हा चांगले होते, दुधला तांदळासारखे. जेव्हा दुसरीकडे गेले, अरे तुमचं नेतृत्व त्यांना मान्य नाही आहे, तुमचं नेतृत्व त्यांना मान्य नाही. तुम्ही ज्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी हाताळताय, ज्या प्रकारे रोज उठून बोलताय, लोकांचे दिवस तर सकाळ तर चांगली झाली पाहिजे. मनोरंजन पण नाही, खराब करण्याचं काम जे आहे, स्वतःची तर खराब आहे, दुसऱ्याची पण खराब करण्याचं काम जे आहे. आणि हे लोकांना आवडत नाही, रोजचे रोज आरोप. लोकांना काम पाहिजे, आणि काम करण्याचं जे धाडस जे आहे हे सरकार करते. लोकहिताचे निर्णय जे आहे या सरकारने घेतलेले. महाराष्ट्र एकीकरण समिती आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की सीमावादावर बेळगावमध्ये जेव्हा आंदोलन झाले तेव्हा शिंदे साहेब स्वतः जेलमध्ये होते. त्याची तीव्रता त्यांना माहीत आहे. सरकार एकीकरण समितीसोबत आहे, सरकारतर्फे योग्य ती पावले उचलले जातील, असंही ते यावेळी म्हणाले. स्थानिक नेते त्या आंदोलनात सहभागी झालेले आहे, काय भूमिका असणार आहे बाळासाहेबांची? भूमिका जी आहे ती एवढ्या वर्षापासूनची भूमिका आहे. आज आपल्याला माहिती आहे की सीमा आंदोलन जे आहे त्या भागा, जेव्हा बेळगावला आंदोलन झालं, सगळ्या गोष्टीमध्ये शिंदेसाहेब त्या ठिकाणी जेलमध्ये स्वतः होते, तर त्याची तीव्रता काय ही शिंदेसाहेबांना माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये आमचेही नेते जे आहेत, ते स्थानिक नेते त्यामध्ये सहभागी झालेले आहे. आणि त्याच्यामध्ये जो आहे तो योग्य तो निर्णय जो आहे हा सरकारच्या माध्यमाने घेतला जाईल. तसेच बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये मोठा उत्साह यावेळी दिसून आलाय. खासदार श्रीकांत शिंदेसोबत भाऊसाहेब चौधरी देखील यावेळी उपस्थित होते. न्यूज इंडिया 27 साठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक.